हरि ओम, मी सुवर्णा सुभाष नाईक, तळोडा केंद्रातून आले. माझ्या मिस्टरांच्या आजारपणामुळे माझ्याकडे माझी परिस्थिती अगदी हलाखीची झालेली होती. आणि माझा मी कर्ज काढलेलं, त्याचा हप्ता भरायचा होता. माझ्याकडे पैसेच नव्हते. आणि कधीतरी मला सवय होती की एक 20-25 रुपये 100 रुपये बाजूला ठेवायचे. तर मी पुस्तकात मी बापूंना म्हणते, बापू आता काय करू, माझ्याकडे काहीच पैसे नाहीत, उद्या माझा हप्ता आहे, तर काय करू, तुम्हीच काहीतरी करा असं म्हणून डबा चाळत होते. बुकं होती, काही काही पावत्या होत्या, त्या अशा चाळता चाळता 2-3 वेळा असं चाळलं मी, तर मला काहीच मिळालं नाही. मी परत म्हणते, बापू आता काय करू मी. तर परत एकदा म्हटलं चालू या, आणि चाळता चाळता त्याच्यात मला 2000 रुपयाची नोट मिळाली. मी 2000 रुपयाची नोट कधी ठेवलीच नव्हती, पण त्यावरून तिथेच मला समजलं की बापूंची मी आळवणी केली तर बापूंनी दिला आहे. हरिओम नाथ सवित.